अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे, तो लवकरात लवकर पूर्ण करावा, कारशेडच्या जागेचा वाट ठेवू नये असं पत्र आता केंद्राने राज्य सरकारला पाठवल्यानंतर हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल की याबद्दल खुद्द राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री किंवा तत्सम कोणी आपली भूमिका स्पष्ट करत आहे का। धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल। यानंतर बातमी बघूयात। आयकर विभागानं शिवसेना नेते यशवंत जाधवांवर मोठी कारवाई केल्याची माहिती आहे। शिवसेना नेते यशवंत जाधवांशी संबंधित 40 मालमत्ता जप्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। यामध्ये भायखळ्यामधील 26 फ्लॅट जप्त करण्यात आलेत, वांद्र्यातील 5 कोटींचा फ्लॅट आणि भायखळ्यामध्ये असणारं त्यांचं हॉटेल इंपीरियर क्राउन जप्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। कंत्राटदार अग्रवालांच्या माध्यमातून मालमत्ता खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता। तसंच आयकर विभागाने जाधव यांचे मेहुणे विलास मोहिते आणि पुतण्या विनीत जाधव यांना समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती आहे। आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बदाणे आपल्याबरोबर आहेत, सुष्मिताकडून याबद्दलचा अधिक अपडेट आपण जाणून घेऊयात। सुष्मिता, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात यशवंत जाधवांशी संबंधित मालमत्ता जप्त होणं म्हणजे त्यांची अडचण आणखीन वाढली असं म्हणायचं का? खरं तर आपल्याला माहिती आहे, ज्या पद्धतीनं 72 तास यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागानं छापे टाकले होते, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज त्यांच्या त्याच वेळेला सील होणार होत्या, परंतु आत्ता जी कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये अगदी भायखळ्यातील त्यांचं बिलखाडी इथला प्रॉपर्टी असतील किंवा जे भायखळ्यातील हॉटेल आहे, बँड्रातील फ्लॅट आहे, या सगळ्यांवरती आता जप्तीची कारवाई करण्यात येणार, त्याच्यासंबंधीच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। आणि आयकर विभागाच्या कार्यपद्धतीनुसार आगामी 6 महिन्यांमध्ये जाधव कुटुंबियांना याविषयी आपली भूमिका मांडणं गरजेचं असेल, आपली बाजू मांडणं गरजेचं असेल, यामध्ये या प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी लागणारा पैसा कुठून आला हे सुद्धा त्यांना स्पष्ट करावं लागणार आहे। आणि ज्यावेळेला अशा पद्धतीची माहिती ते देतील त्यानंतरच एकूणच या सगळ्या घोटाळ्यानंतर या सगळ्या प्रॉपर्टीजच्या नंतर काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण ज्यावेळेला आयकर विभाग अशा पद्धतीनं तात्पुरत्या जप्ती करत असतं, 6 महिन्यानंतर अशा प्रॉपर्टीचा लिलावसुद्धा करत असतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यशवंत जाधव यांच्यावरती कारवाई करत असताना एकूणच मुंबई महानगरपालिका ज्या काळामध्ये कोविडशी लढत होती, कोविडसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत होता, त्याच कालावधीमध्ये 2020-21 मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टीज विकत घेण्यात आलेल्या होत्या। या प्रॉपर्टीज त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या मदतीनं घेतल्या, काही कॉन्ट्रॅक्टर्सच्या मदतीनं घेतल्या असं आयकर विभागाच्या एकूणच शोध मोहिमेमध्ये स्पष्ट झालेलं आहे। एक डायरी जी संशयित डायरी आहे ज्यातनं वेगवेगळे खुलासे वेगवेगळ्या माध्यमातनं होताना आपल्याला पाहायला मिळतात, त्या डायरीमधल्या मजकुराविषयीसुद्धा वारंवार आपण बातम्या आलेल्या बघत होतो। त्यामुळं ज्या पद्धतीनं यशवंत जाधव यांच्यावरती केंद्रस्थानी त्यांना केंद्रस्थानी ठरवत अशा पद्धतीनं कारवाई करण्यात आलेली आहे, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय आरोप प्रत्यारोप रंगतात। आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये यशवंत जाधव जे एकूणच भाजपच्याही रडारवर होते आणि शिवसेनेचे एक महत्त्वाचे नेते मानले जातात, त्यांच्या पत्नी ह्या स्वतः आमदार आहेत, आणि ज्या पद्धतीनं त्यांनी ही सगळी संपत्ती जमा केली, हा संपत्तीचा स्रोत नेमका काय होता हे ओळखणंसुद्धा गरजेचं आहे। आणि म्हणूनच आयकर विभागाकडनं आता आपण बघतो ही त्यांची इमारत आहे, या इमारतीमध्ये साधारणपणे 26 फ्लॅट्स हे त्यांनी भाडेतत्वावरती दिलेले होते, त्यासंबंधी ज्या सिस्टर कंपन्यांकडनं त्यांनी माहिती दिलेली आहे, त्याचा उत्पन्नाचा स्रोत काय ही सुद्धा माहिती आता यशवंत जाधव यांना येत्या 6 महिन्यामध्ये देणं गरजेचं असणार आहे। तशा संबंधीची नोटीस जी आहे आयकर विभागाकडनं जाधव कुटुंबियांना देण्यात आलेली आहे, परंतु आगामी निवडणुका बघता हे राजकीय आरोप प्रत्यारोप रंगणार आहे, कायदेशीर लढाई तर जाधव कुटुंबीय लढणारच आहेत, परंतु एकूणच मुंबईकरांच्या पैशाचा भ्रष्टाचारामध्ये रूपांतर झालं आहे का?